नमस्ते, मी चंद्रकांत गाणगापूरमधून आपलं स्वागत करतो. भस्माचा डोंगर पाहिल्यानंतर आपण अष्टतीर्थ करत हनुमान मंदिराच्या बाजूने जाणार आहोत. हे आहे स्वामी समर्थ मठ. इथे आतमध्ये स्वामी समर्थ पारायण केलं जातं. त्याचबरोबर काही लोक इथे रात्री मुक्कामी राहतात. पण खूप मोठा मठ आहे. अगदी संगम ते अष्टतीर्थ या मार्गावरती हे साधारण 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे अष्टतीर्थ करण्यासाठी. खूप छान असा रस्ता आहे. उन्हामध्ये खूप शांत सावली मिळत आहे. अष्टतीर्थ करण्यासाठी लोक भीमा नदीमध्ये आंघोळ करतात आणि तसेच ओल्या कपड्याने परत जे तीर्थ आहे तिथून इकडे येतात तीर्थाकडे. हे संगम आहे. ही भीमा नदी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भीमा नदी पाहिलेली आहे. हे संगम आहे, तिकडून आपण आलो आहोत आता. आणि या नदीच्या कडेकडेनेच आपण अष्टतीर्थ करत करत असे पुढे जाणार आहोत. हा ब्रिज दिसतोय, तिथे शेवट होणार आहे. आता काही लोक ओल्या अंगाने आंघोळ करत आहेत, नदीमध्ये आंघोळ करून तसंच वरती परत अष्टतीर्थाकडे जाणार. पहिलं तीर्थ आहे हे. असं तीर्थाचं छोटं मंदिर आहे भागीरथी तीर्थ. हे अष्टतीर्थापैकी पहिलं तीर्थ आहे. वाराणसी तीर्थही म्हणतात. आत्ता आपण पापविनाशिनी तीर्थघाट या ठिकाणी आलो आहोत. कमानीमधून आतमध्ये जाऊया नदीवरती. अष्टतीर्थाला गाणगापूरच्या दर्शनामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. प्रथमतः लोक संगम या ठिकाणी आंघोळ करतात, अमरजा आणि भीमा नदीच्या संगममध्ये. तिथून पुढे नदीच्या काठांवरतीच हे तीर्थ आहेत. या तीर्थाच्या ठिकाणी आंघोळ करतात, तिथेलेच पाणी घेतात आणि तीर्थांवरची पूजा केली जाते. खूप महत्त्वाचं असं मानलं जातं. आता इथून पाणी घेतात लोक, आंघोळही इथंच करतात. आता वरती येऊन भाविक या तीर्थाची पूजा करतात. हे आहे पापविनाशिनी तीर्थ. तीर्थाच्या ठिकाणी पिंड किंवा पादुका आहेत. तिथून पुढे आपण आलो, इथे आहे कोटी तीर्थ. नदीमध्ये असणाऱ्या प्रत्येक तीर्थाचं काही ना काही महत्त्व आहे, त्यामुळे अष्टतीर्थ केलं जातं. आपण पाहत आहोत की लोक किती मनोभावे अष्टतीर्थ करतायत. आतमध्ये शिवलिंग आहे, त्याच्या पुढे आहे रुद्रपाद तीर्थ. या ठिकाणी नंदी व पादुका आहेत. नदीमध्ये 2-3 तीर्थ अजून आहेत, त्याची नाव किंवा माहिती काही नाही आहे. तर आता आपण पुढच्या तीर्थाकडे जाऊयात. इथून वरती थोडं जवळ या ठिकाणी आहे चक्रतीर्थ. इथेही नंदी, पादुका आणि शंकराचे पिंड आहे. मला वाटतं हे शेवटचं तीर्थ असावं. समोर आपल्याला खूप दूरवर पसरलेली भीमाने दिसत आहे. आता आपले जवळजवळ सगळे तीर्थ करून झाले आहेत आणि आपण ह्या शेवटच्या पुलापाशी आलो आहोत. इथे पाणी अडवलं आहे, त्यामुळे पाणी आहे. पुलाच्या पलीकडच्या बाजूला पाणी नाही. आपण काल रात्री गाणगापूरमध्ये आलो होतो. गाणगापूरमधून संगमला आलो. संगमला येण्यासाठी रिक्षाने 15 रुपये घेतात. संगमला एका मठामध्ये राहिलो. या ठिकाणी बरेच राहण्यासाठी जागा आहेत, आपण कालच बोललो होतो. सभा मंडपही आहे संगमला, तिथेही ओपन प्लेसमध्ये आपण राहू शकतो. त्यानंतर आपण सकाळी भस्माचा डोंगर पाहिला, औदुंबरचं झाड पाहिलं आणि आता आपण पुढे आलो आहोत. नदीच्या या बाजूला पाणी कमी आहे, कारण इथं पाणी अडवलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे आपण जाणार आहोत कल्लेश्वर मंदिर. इकडे कल्लेश्वर मंदिर हा या मार्गामधला शेवटचं ठिकाण आहे. तिथून पुढे दत्त मंदिरकडे लोक जातात. साधारण 12-12:30 आरती असते. आता आपण श्री कल्लेश्वर मंदिर या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासमोर श्री पंचमुखी गजानन मंदिर व नवग्रह मंदिर आहे.
या ठिकाणी स्वयंभू शनि मंदिरही आहे. कोपला अंग लागली आहे, शनि मंदिराची पूजा करतात. आज पौर्णिमा असल्यामुळे या ठिकाणी भरपूर गर्दी असते. आपण पाहतोय की या ठिकाणी नारळ व पूजेचे साहित्य असंच ठेवलं जातं. मला वाटतं मी प्रथमतच पाहत आहे की असं प्रसाद म्हणजे पूजा केल्यानंतर ठेवला जातो. जनरली लोक नारळ थोडा ठेवतात आणि आपल्या घरी घेऊन जातात आणि लोकांना वाटतात, पण इथे पूर्ण असंच ठेवलं जातं. माझ्या पाठीमागे आपण पाहत आहोत की किती परिसर फुल्ल भरला आहे नारळाने. खरं तर याचा प्रसाद म्हणून वाटला पाहिजे, करतही असतील ते माहीत नाही. इकडे हनुमान मंदिर आहे, त्याचबरोबर एक देवी कुठली तरी आहे त्याचं मंदिर आहे. या ठिकाणी प्रसाद वाटप चालू आहे. आत्ता सकाळचे जवळजवळ 11:30 होऊन गेलेले आहेत. इथे काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर आपण दत्त मंदिरकडे जाऊयात. दत्त मंदिरच्या वाटेवरती काही विक्रीसाठी दुकाने आहेत. या ठिकाणी पाणी, नारळ, हार, फुले अशी विक्रीची दुकाने आहेत. दत्त मंदिर ते कल्लेश्वर मंदिर या ठिकाणी येण्यासाठी घोडागाडीही मिळते. गाणगापूर दर्शनासाठी रिक्षाही भाड्याने मिळतात, ते आपल्याला पूर्ण गाणगापूरचं दर्शन घडवून आणतात. आता आपण गाणगापूरमध्ये आलो आहोत आणि मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. आपल्याला समोर दिसत आहे श्री दत्त मंदिर गाणगापूर. माझ्या पाठीमागे दर्शन लाईन आहे. या ठिकाणून दर्शनासाठी आतमध्ये गेलं जातं. दर्शन घेण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास एवढा कालावधी लागतो, कारण भरपूर लाईन असते आतमध्ये. पण हे पाहत आहोत आपण एवढी लाईन आहे आतमध्ये. दुपारी 12:30 आरती झाल्यानंतर 5 घरी माधवगिरी मागितली जाते आणि त्यानंतर भक्त आपल्या मार्गाने पुढे निघतात. काही भक्त पुढे अक्कलकोटला जातात, आपणही पुढे अक्कलकोटला जाणार आहोत. या ठिकाणी गुरुवारी आणि डिसेंबरमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी खूप मोठी गर्दी असते. त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेलाही काय भरपूर लोक प्रत्येक पौर्णिमेला येतात, त्यावेळीही गर्दी असते. तर आता आपलं निघण्याची वेळ झाली आहे, आपण निघूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एका ठिकाणी अन्नदान चालू होते, तिथे प्रसाद घेतला आणि पुढे निघालो.